काय नाही ते शिजले ऑलरेडी तुम्ही काय आले कवळे होते का कवळे वाता वाता कोमट झाले रे झाले वाता तुम्ही गार गार हे आता तरी आली पाहिजे ती तरी ती चटणी तरी नाही ना तरी कशी येते त्याच्या गार पाणी कसं नको होतात चव झाली ती तरीची वेगळं मसाला असतोय का लय तिकड झाले का चला बसू हे मंदिर आहे ना आपल्या ओल्ड पुणे रोडला लागूनच आपले विणे गावामध्ये हे बापदेवाचं मंदिर आहे मित्रांनो. हे आपले बापदेवाचं मंदिर हे देवदर्शनासाठी अवश्य या. खूप चांगलं आणि देवस्थान फार कडक आहे आणि लोकांना याचं या देवस्थानाचा खूप फायदा पण झाला देखील मित्रांनो. म्हणून लोक इथं आवर्जून आपल्या बापदेवाच्या मंदिराला व्हिजिट करत असतात मित्रांनो. हे आपल्या जे आपल्यावरती जे काही संकट असतात आयुष्यामध्ये ते सावरण्यातून संकटातून सावरण्यासाठी लोक इतक्या येत असतात. अवश्य तुम्ही कधी आलात तर या मंदिराला व्हिजिट करा मित्रांनो, अवश्य या. आम्हीसुद्धा सर्वजण फॅमिली घेऊन इथं आपल्या देवाच्या चरणी आलो होतो आणि अवश्य तुम्ही देखील या व्हिजिट करा मित्रांनो. रोहन कुठल्या साईडला गेला? रोहन कुठे गेला? हा चाललाय पण रोहन कुठे गेलाय? आम्ही आता बापदेवाच्या मंदिराची तिथे आलो. हे देवाला आपलं मटण वगैरे आम्ही करू शकतो इथं किंवा आपण फॅमिलीसकडे आलात आपलं देवाला काही बोलणं केलं आपण देवाशी तर आपण मित्रांनो आपण ह्या बापदेवाच्या चरणी इथं आलेलो आहोत आणि आपण इथं आल्याच्यानंतर आपण जे काही देवाला आपण जे काय देवाकडे मागणं मागतो एखादा कौल लावला आपण आणि त्या कौल लावून नंतर मग जे काय आपलं वरची आपले जे पुजारी असतात त्यांनी जे काय सांगितलेलं आपण कार्य आपण एखादं जे काय आपल्यावरती संकट असतं ते संकटाचं निवारण करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण त्यांचं ऐकलं आणि ते आपण काम पुढचं केलं तर आपल्या जीवनामध्ये यशाच्या दिशेने आपली वाटचाल अवश्य होते मित्रांनो. तेच आम्ही ह्या बापदेवाच्या चरणी येऊन करत आहोत मित्रांनो. अवश्य तुम्हीही तुमच्या कुठल्या मनातील इच्छा असतील त्या बापदेवाजवळ मांडल्यात तर तुमची स्वप्न देखील साकार होतील मित्रांनो. अवश्य तुम्ही इथं या, अवश्य तुमची देखील स्वप्न साकार होतील मित्रांनो. हे कडक देवस्थान आहे बापदेवाचं मित्रांनो. रोनी लाईटचं
तिला भाकरी दे.